नाशिक शहरात पाणीपुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उपवितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच वॉलची दुरुस्ती, वॉल बदलणे यासह देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. शनिवार दिनांक 8 रोजी सकाळी 9 पासून पूर्ण दिवस आणि रविवारी सकाळी पूर्ण नाशिक महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात बुधवारपेठ जलकुंभ, कालिका पंपिंग स्टेशन, कथडा जलकुंभ, आयटी पार्क जलकुंभ, पंचवटी परिसरातील कोणार्क नगराजवळील जलकुंभ, सातपूर जवळील बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र व नाशिक रोड गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील विविध दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. 2 दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड.